नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कोहर। स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुमचं जी काही गाडीची आरसी असते, ही आरसी जर हरवली असेल किंवा जर ती खराब झाली असेल, तर अगदी घरी बसून आता तुम्ही ती आरसी परत मिळवू शकता। त्यासाठी तुम्हाला कुठेही जायचं काम नाही आहे, तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये सुद्धा जायचं काम नाही आणि तुम्हाला एजंटचंसुद्धा काम पडणार नाही आहे। अगदी स्वतः तुम्ही तुमची आरसी घरी बसून मागवू शकता। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही नेमकी आरसी घरी कशी मागवायची, त्यासाठी व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। परिवहन विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बघा, इथं एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल व्हेकल रिलेटेड सर्व्हिसमध्ये व्हेकल रजिस्ट्रेशन। तर यावर तुम्हाला इथं जो काही मोरचा ऑप्शन आहे, तर या मोरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, इथं तुम्हाला स्टेट निवडायचं आहे, तुमचं जे काही स्टेट आहे, समजा आपलं महाराष्ट्र स्टेट, तर हे महाराष्ट्र स्टेट तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। तर बघा, इथं पेज ओपन होत आहे। त्यानंतर बघा, इथं व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे आरसीवर असतो तो, किंवा तुमच्या गाडीवर जो काही रजिस्ट्रेशन नंबर असतो, तर तो नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर प्रोसिड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, इथं तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे। सर्व्हिसेसमध्ये बघा, इथं आर सी रिलेटेड सर्व्हिस या ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे। त्यानंतर जो काय पहिला ऑप्शन आहे, अप्लाय फॉर ट्रान्सफर ऑफ ओनरशिप। त्यानंतर तुम्हाला चेंज ऑफ ॲड्रेस, डुप्लिकेट आर सी, हायपोथेकेशन ॲडिशन आणि हायपोथेकेशन टर्मिनेशन, त्यानंतर पुढे डुप्लिकेट आर सीसुद्धा ऑप्शन दिसत आहे। तर या पहिल्याच ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं तुम्हाला पाहायला मिळत असेल। त्यानंतर बघा, तुमच्या जे काही आर सी बुक आहे तुमचं जुनं, तर त्या जुन्या आर सी बुकवर चेसिस नंबर असतो, किंवा तुम्ही ते गाडीवरसुद्धा तुमच्या पाहून घेऊ शकता। तर तुमचा जो काही चेसिस नंबर आहे, तर त्याचे शेवटचे 5 कॅरेक्टर तुम्हाला इथे एंटर करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला इथं जे काही व्हेरीफाय डिटेल्स हे ऑप्शन आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, इथं ऑथेंटिकेट युअर सेल्फ असे तुम्हाला ऑप्शन दिसत असतील। तर यामध्ये बघा, इथं युझिंग मोबाईल ओटीपी आणि त्यानंतर युझिंग आधार, म्हणजेच तुम्हाला काय इथं व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर तुमच्या आर सीला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे, त्या मोबाईलवर जर तुम्हाला ओ टी पी घ्यायचा असेल, तर इथं युझिंग मोबाईल ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला आधार थ्रू इथं ऑथेंटिकेशन करायचं असेल, तर इथं युझिंग आधार या ऑप्शनने तुम्ही इथं जाऊ शकता। जर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करायचा असेल, तर बघा, इथं तुम्हाला मॅसेज पाहायला मिळत असेल। बघा वरती इन्फॉर्मेशन, इन केस यू वॉन्ट टू अपडेट युअर मोबाईल नंबर, प्लीज व्हिजिट ऑनलाईन सर्व्हिसेस आणि मोबाईल नंबर अपडेट। तुम्ही मोबाईल नंबरसुद्धा अपडेट करून घेऊ शकता ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जाऊन। तर बघा, इथं माझ्या केसमध्ये मी इथं युझिंग मोबाईल ओ टी पी या ऑप्शनने जातो। यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा, इथं जे काही जनरेट ओ टी पी हे बटन आहे, तर जनरेट ओ टी पी या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याआधी बघा, तुमचा जो काही मोबाईल नंबर तुमच्या आर सीला लिंक आहे, तर त्याचे इथं शेवटचे 4 अंक तुम्हाला इथं पाहायला मिळत असतील, ठीक आहे। तर हा मोबाईल नंबर तुमच्या आर सीला इथं लिंक असणार आहे, तुमच्या केसमध्ये तुमचा मोबाईल नंबर असणार आहे, ठीक आहे। तर बघा, आता मी जनरेट ओ टी पी या बटनवर क्लिक करतो। त्यानंतर बघा, तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जाणार आहे, ठीक आहे। तर तो जो काही ओ टी पी तुमच्या मोबाईलवर आलेला आहे, तर तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथं जे काही सबमिट बटन आहे, तर या सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा, आता मी सबमिट या बटनवर क्लिक केला। आता तुम्हाला इथं बघा, सर्व्हिस इथं पाहायला मिळत असतील। तर बघा, तुम्हाला काय करायचं, आता इथं जे काही डुप्लिकेट आर सी ही सर्व्हिस आहे, तर या डुप्लिकेट आर सी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, इथं खाली इथं तुम्हाला रिझन विचारत असतील, तर याच्यामध्ये बघा काही रिझन इथं असणार आहे। तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, बघा इथं लॉस्ट, थेफ्ट, टॉर्न आणि अदर असे इथं 4 ऑप्शन आहेत। तर तुम्हाला सिम्पली इथं काय निवडायचं, इथं फक्त तुम्हाला टॉर्न निवडायचं आहे, म्हणजे तुम्ही काय करा, इथं तुमची आर सी फाटलेली असा त्याचा इथं अर्थ होतो। बाकी जर तुम्ही इथं रिझन निवडले, म्हणजेच बाकीचे जर कारण घेतले तुम्ही, समजा इथं लॉस्ट म्हणजे तुमची आर सी हरवली, तर मग बघा इथं तुम्हाला एफ आर वगैरे नोंदवावं लागते। त्यामुळे तुम्ही सिम्पली काय करा, इथं टॉर्न म्हणून हा ऑप्शन निवडून घ्या, म्हणजे तुम्हाला इथं प्रॉब्लेम नाही जाणार आणि तुम्हाला कोणतीच इथं बाकीचे डिटेल टाकायचं काम पडणार नाही आहे, ठीक आहे। त्यामुळे इथं तुम्ही सिम्पली टॉर्न हा ऑप्शन निवडून घ्या, ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं बाकीचे जे काही फी डिटेल वगैरे देण्यात आलेलं, बघा इथं तुम्हाला किती फी लागणार आहे, इथं 400 रुपये फी लागणार आहे, ठीक आहे। याच्यामध्ये बघा, इथं इश्यू ऑफ डुप्लिकेट आर सीची 150 रुपये फी लागणार, पोस्टल फी लागणार आहे 50 रुपये, आणि स्मार्ट कार्ड फी जे काय तुमचं आर सी आहे, तर हे स्मार्ट कार्डमध्ये येणार आहे, तर त्याचीसुद्धा इथं 200 रुपये फी लागणार। अशी टोटल किती फी लागणार, मग 400 रुपये, ठीक आहे। तर तुम्हाला इथं काय करायचं, इथं सेवल ड्राफ्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, तुमचं इथं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट होणार आहे। बघा, इथं तुम्हाला इथं नंबरसुद्धा मिळाला, ॲप्लिकेशन नंबर, ठीक आहे। त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला।
ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला आता इथे जे काही पेनाव हे बटन देण्यात आलेलं आहे, तर पेनाव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर डिक्लेरेशन तुम्हाला असेप्ट करायचं आहे। त्यानंतर कन्फर्म डिटेल्स या बटनावर क्लिक करायचं आहे। बाकीचे जर डिटेल इथे व्यवस्थित नसेल तर मग इथं तुम्ही एडिट डिटेल यावर क्लिक करून तुम्ही ते बरोबर करून घेऊ शकता, ठीक आहे। त्यानंतर बघा कन्फर्म डिटेल या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा सिलेक्ट पेमेंट गेटवेमध्ये तुम्हाला इथं एस बी आय ई पे आणि दुसरं पे गव्हर्नमेंट एनएडीएल या कोणत्या ऑप्शनला तुम्ही इथं जाऊन म्हणजे जाऊ शकता। तर बघा इथं मी एस बी आय ई पे या ऑप्शनवर जात आहे। त्यानंतर बघा तुम्हाला खाली जायचं आहे, डिक्लेरेशन अक्सेप्ट करायचं आहे आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही इथं पेमेंटच्या मेथड रिडायरेक्ट होणार आहे। तर तुम्हाला इथं 400 रुपयाचे पेमेंट करून घ्यायचे आहे। तुम्ही इथं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा प्रीपेड कार्ड, एंड्रॉइड बँकिंग, भीम यू पी आय आणि वॉलेट या कोणत्या ऑप्शन इथं जाऊन तुमचं पेमेंट करून घेऊ शकता। ज्यावेळेस तुम्ही इथं पेमेंट करणार आहात म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पेमेंट करता त्यानंतर तुमची जी काय आर सी आहे, तर ती आर सी मग तुमच्या जे काही पोस्टल ॲड्रेस आहे तुमचा आर सीवरचा, तर त्या आर सी त्या पोस्टाच्या ॲड्रेसवर मग तुमची ओरिजिनल आर सी येणार आहे, त्यालाच आपण डुप्लिकेट आर सी म्हणतो, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी घरी बसून तुमची जी काय आर सी आहे तर तुम्ही ती कोणता एजंट न लावता, आर टी ऑफिस न जाता अगदी घरी बसून तुम्ही ती मिळवू शकता, ठीक आहे। याच्यासाठी तुम्हाला एक रुपयासुद्धा कोणाला द्यायचं काम नाही आहे, फक्त जी काय पेमेंट असणार आहे, तर बघा इथं आर सीची पेमेंट जी काय असणार आहे ती तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ते आर सी मिळणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, वा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।